नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार आज आपण यू पी एस सीची परीक्षा पॅटर्न काय आहे यू पी एस सीमध्ये कोणते पेपर्स असतात किती मार्कांना असतात पहिला टप्पा काय दुसरा टप्पा काय तिसरा टप्पा काय या सगळ्या गोष्टींबद्दल आपण समजून घेणार आहोत याच प्रकारचा आणखीन एक व्हिडिओ मी बनवला जो आहे जो इंग्लिशमध्ये आहे व सेम व्हिडिओ आज मी मराठीमध्ये रिपीट करत आहे कारण खूप सगळ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला बेसिक इंग्लिशची अंडरस्टँडिंग नसते एकदा याचा अंड अन्द, अंदाज आला किंवा नंतर तुम्ही हळूहळू याच्यावरती मराठीमध्ये काम करू शकता सो so, आपण सुरू करूया युपीएससीचा पॅटर्न नेमका काय आहे नेमकं यामध्ये काय विचारलं जातं आपण एक एक मुद्दा समजून घेऊया सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आपण खूपदा उच्चार करतो की मला युपीएससीची परीक्षा द्यायची बेसिकली युपीएससीची परीक्षा नावाचा असा काही प्रकार नसतो महत्वाची काय आपण जी यू पी एस सी नावाची परीक्षा देतो ही एक सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आहे जिला आपण काय म्हणतो जिला आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतो ज्यामार्फत बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे वेगवेगळ्या नागरी सेवांची तयारी केली जाते या परीक्षा कंडक्ट करणं यांचा सिलेबस ठरवणं यांच्या विद्यार्थ्यांच्या रँकिंग ठरवणं या सगळ्या गोष्टी करण्याचं काम ज्या संस्थेमार्फत केलं जातं त्या संस्थेचं नाव आहे यू पी एस सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा किंवा खूपदा असं म्हणलं जातं की केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली जाते सो so बेसिकली हा तो फंड आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा महत्त्वाची गोष्ट यू पी एस सी मार्फत बऱ्याचदा यासोबतच मी काय करणार आहे आणखी काही व्हिडिओजमध्ये यू पी एस सीची परीक्षा आणि एम पी एस सीची परीक्षा कंबाईंडमध्ये तयारी कशी करायची so सोबत यू पी एस सी परीक्षा एम पी एस सी परीक्षा यामध्ये काय फरक आहे हे आपण समजून घेणार आहोत महत्त्वाची गोष्ट ही जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजेच यू पी एस सीची परीक्षा आहे ही महत्त्वाच्या दोन प्रकारच्या पोस्टसाठी दोन प्रकारच्या पदांसाठी घेतली जाते त्या दोन पदांचं नाव आहे एक आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवा दुसरं आहे सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे केंद्रीय सेवा तर यामध्ये नेमकं काय येतं का आपण समजून घेऊया हां सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑल इंडिया सर्विसेस म्हणजे नेमकं काय तर ज्या सर्व्हिसमधील व्यक्तीला भारतामधील कोणत्याही राज्यामध्ये काम करावं लागतं व त्यांचं एका राज्यामध्ये असणारं काम ज्या राज्यामध्ये त्यांची पोस्टिंग होईल त्याच राज्यामध्ये त्यांना उरलेल्या आयुष्यात काम करावं किंवा त्यांना आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हणतो या वेगळ्या नावानं ओळखल्या जातात बेसिकली आपण जी यू पी एस सी नावाची परीक्षा देतो सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा देतो यामार्फत तीन ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी सिलेक्शन केलं जातं एक आहे आय पी एस म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजेच कलेक्टर दुसरं आहे आय पी एस म्हणजेच इंडियन पोलिस सर्व्हिस म्हणजेच तुमच्या जिल्ह्याचा एस पी यासोबत तिसरी परीक्षा आहे तिचं नाव आहे आय एफ ओ एस आय एफ ओ एस म्हणजे काय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस बऱ्याच लोकांना याबद्दल हे कन्फ्युजन आहे आय एफ ओ एस म्हणजे फॉरेन सर्व्हिस लक्षात ठेवा तसं नाही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे भारतीय वनसेवा सो जेव्हा कधी तुमच्यासमोर येईल की ऑल इंडिया सर्व्हिसेस किती आहेत तर लक्षात ठेवा तीन ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत एक आहे आय ए एस म्हणजे कलेक्टर दुसरा आहे आय पी एस म्हणजे एस पी आणि तिसरा आहे आय एफ ओ एस म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्विस म्हणजे भारतीय वनसेवा सध्या या दोन परीक्षांसाठी या दोन पदांसाठी एकत्रित परीक्षा घेतली जाते व तिसरी एक परीक्षा असते जी इंडियन फॉरेस्ट सर्विससाठी घेतली जाते फक्त एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा आपण जी पूर्वपरीक्षा घेतो तर या पूर्वपरीक्षेमार्फत आय ए एस आय पी एस आणि इंडियन फॉरेस्ट सर्विस या तीनही पदांच्या मुख्य परीक्षांसाठी नेमणूक केली जाते फक्त फरक काय आहे आय ए एस आणि आय पी एस यांची मुख्य परीक्षा वेगळी असते आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे भारतीय वनसेवा यांची मुख्य परीक्षा वेगळी असते भारतीय वनसेवेची तयारी कशी केली जाते याबद्दल आपण इन डिटेल परत एकदा शिकणार आहोत त्यांचा सिलेबस काय असतो त्यांचा पॅटर्न काय असतो हे सगळं आपण शिकणार आहोत तुर्तास आपण काय करूया आपला फोकस कलेक्टर आणि एस पी होण्यासाठी काय तयारी करावी लागते याकडं आपण आपला फोकस ठेवूया मग पुढची महत्त्वाची गोष्ट यू पी एस सीमध्ये जसं दोन प्रकारच्या सर्व्हिसेस असतात एक असते ऑल इंडिया सर्व्हिस दुसरी असते सेंट्रल सर्व्हिस मग या सेंट्रल सर्व्हिसमध्ये काय येतं यात वेगवेगळी पदं असतात एक असतं म्हणजे भारतीय राजस्व सेवा आय आर एस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मग हे कस्टम्स आणि एक्साईज या विभागामध्ये असतं त्यानंतर ते इन्कम टॅक्समध्ये असतं त्यानंतर आय एस म्हणजे इंडियन डिफेन्स स्टेट सर्व्हिस तुम्ही खूपदा बघितलं असेल बघा पुण्यामध्ये कॅम्प आहे त्यानंतर औरंगाबादला कॅम्प आहे दिवाळी नाशिकला कॅम्प आहे हे सर्व जे कॅम्प आहेत ज्यांना आपण मराठीमध्ये बोर्ड बोर्डसुद्धा म्हणतो तर या कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये दोन प्रकारचे अधिकारी असतात एक असतो त्या ठिकाणचा स्टेशन ऑफिसर जो कमांडिंग ऑफिसर असतो जो आर्मीमधला असतो जो त्या कॅम्प किंवा कॅन्टोनमेंट बोर्डचा मुख्य प्रमुख असतो पण यासोबतच त्या कॅम्पवर प्रशासकीय देखरेख ठेवण्यासाठी त्या ठिकाणी राहणारे सिव्हिलियन लोकं व सोबतच त्या ठिकाणी राहणारी आर्म फोर्सेसमधली लोकं या सर्वांना सिव्हिल सेवा पुरवणं या सोकां सगळ्या लोकांच्या प्रशासकीय सेवांची देखभाल घेणं यासाठी एक महत्त्वाची पोस्ट असते त्याचं नाव असतं इंडियन डिफेन्स स्टेट सर्व्हिस ज्याची नेमणूक यू पी एस मार्फत केली जाते त्यानंतर पुढचा इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आय ए एस त्यानंतर आय पी ओ एस म्हणजे इंडियन पोस्टल सर्व्हिस हे सर्व सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये येतात सो so, परत एकदा एक गोष्ट क्लिअर करतो सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मार्फत दोन प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते एक आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय पी एस इंडियन पोलिस सर्व्हिस याला आपण ऑल इंडिया सर्विसेस म्हणतो दुसरा आहे सेंट्रल सर्विसेस ज्याच्या मार्मद ज्याच्या अंतर्गत जवळपास सोळा ते सतरा सर्व्हिसेस येतात आणखीन एक महत्त्वाचा गैरसमज जो मला दूर करायचा आहे खूपदा आपल्याला हा गैरसमज असतो की प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जाते का बिलकुल नाही प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही महत्त्वाचा आहे की एकच परीक्षा घेतली जाते व या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क व तुम्हाला मिळालेली रँक यानुसार तुम्हाला पद मिळतं म्हणजे जर तुमचे मार्क्स आणि तुमची रँक जर खूप चांगली असेल तर तुम्ही कलेक्टर होऊ शकता एस पी होऊ शकता किंवा आणखीन आय आर एस आय टी होऊ शकता आय आर एस कस्टम्स होऊ शकता व जर तुमची रँक जर चांगली नसेल तर तुम्हाला त्यानंतरचे केंद्रीय सर्व्हिसेस केंद्रीय सेवामधील पदे मिळतात व नंतर तुम्हाला परत इम्प्रुव्हमेंटसाठी एक वर्ष चान्स मिळतो ज्यामध्ये परत तुम्ही वर्षभर वर परीक्षा रिपीट करून ती परीक्षा परत एकदा देऊ शकता सो लक्षात ठेवा एकाच परीक्षेमार्फत जवळपास अठरा ते एकोणीस पदांची भरती केली जाते प्रत्येक पदासाठी सेपरेट परीक्षा घेतली जात नाही परत एकदा सांगतो हा गैरसमज दूर करा एकाच परीक्षेमार्फत जवळपास सतरा ते अठरा पदांची भरती केली जाते प्रत्येक पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही आता आपण या परीक्षेचा काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी बघूया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट या यू पी एस सी परीक्षेचे तीन स्टेजेस आहेत सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्रिलिम्स एक्झामिनेशन दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत पहिला आहे पूर्वपरीक्षा दुसरा आहे मुख्य परीक्षा तिसरा आहे मुलाखत पहा महत्त्वाची गोष्ट इथं नियम काय आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर परीक्षा पास व्हावी हो लागल तुम्ही जर पूर्वपरीक्षा पास झालात तर तुम्ही मुख्य जाऊ शकता जर मुख्य फेल झालात तर परत तुम्हाला प्रिलिम्स यावं लागेल तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात मुख्य परीक्षा पास झालात तर मुलाखतीला गेलात आणि इथं मुलाखतीला जर फेल झालात तर परत तुम्हाला सगळे पाढे पहिल्यापासून करावे लागतील म्हणजे इथं नियम काय आहे की तुम्ही जी परीक्षा देता या परीक्षेचा स्कोअर फक्त एकदाच व्हॅलिड असेल फक्त एकदाच जेव्हा जेव्हा ज्या टप्प्यावर तुम्ही फेल व्हाल त्या टप्प्यावर फेल झाल्यानंतर तुम्हाला त्या टप्प्याची परीक्षा परत एकदा रिपीट करावी लागते हा महत्त्वाचा नियम आहे सो सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजे यू पी एस सीचे तीन टप्पे आहेत पहिला आहे प्रिलिम्स परीक्षा दुसरा आहे मुख्य परीक्षा तिसरा आहे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत महत्त्वाचा नियम हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे प्रिलिम्स परीक्षेमध्ये मिळवलेले जे तुमचे मार्क आहेत हे मार्क तुम्हाला पद देताना तुम्हाला कोणतं पद मिळेल हे देताना हे मार्क ग्राह्य धरले जात नाहीत प्रिलिम्स परीक्षेमध्ये मिळालेले मार्क हे फक्त आणि फक्त तुमच्या क्वालिफिकेशन किंवा तुमच्या स्क्रीनिंगसाठी असतात या मार्कांचा कोणताही फायदा तुम्हाला रँक देताना ठरविला जात नाही पण दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट ठरणार आहे जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल पद मिळणार आहे तर हे पद मिळताना तुमची जेव्हा रँकिंग ठरवण्याची वेळ येते तेव्हा ती रँकिंग ठरविण्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये मिळालेले मार्क आणि मुलाखतीमध्ये मिळालेले मार्क या दोन्हीच्या एकत्रित गुणाच्या आधारावरती तुमचं पद ठरतं परत एकदा सांगतो मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावरती तुमचं फायनल मेरिट ठरतं यामुळे तसं पाहायला गेलं तर मुख्य आणि मुलाखत हे दोन अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत तुम्हाला तुमचं पद ठरविण्यासाठी मग पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण आता काय करूया सर्वात अगोदर यू पी एस सी प्रिलिम्स या टप्प्याविषयी एकदम व्यवस्थित समजून घेऊया पूर्वपरीक्षा काय काय सांगितलेलं यामध्ये आपण समजून घेऊया पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यू पी एस सी पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर असतात पहिला आहे जनरल स्टडीज वन दुसरा आहे जनरल स्टडीज टू तुम्हाला एक गोष्ट फ्रँकली सांगायचं झालं तर यू पी एस सीची प्रिलिम्स आणि एम पी एस सीची प्रिलिम्स या दोनही परीक्षा जवळपास नव्वद टक्के सेम असतात फक्त फरक काय असतो दहा टक्क्यांचा एम पी एस सी प्रिलिम्समध्ये महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्र अर्थव्यवस्था महाराष्ट्र नागरिकशास्त्र व महाराष्ट्र समाजशास्त्र यावरती दहा ते बारा प्रश्न जास्त असतात बऱ्याच यू पी एस सीच्या प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये जो करंट इव्हेंट असतो याचा कल मुख्यतः राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीकडं असतो महाराष्ट्रावरती प्रश्न त्यामध्ये नसतात पण तसं पाहायला गेलं तर जर समजा तुम्ही यू पी एस सी प्रिलिम्स परीक्षेचा खूप चांगला अभ्यास केला तर तुम्ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा म्हणजे एम पी एस सीची पूर्वपरीक्षा शंभर टक्के पास होऊ शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोनही परीक्षांचा पॅटर्न म्हणजे परीक्षेची पद्धत हा नव्याण्णव टक्के सेम आहे काहीही फरक नाही जसं इथं दोन पेपर आहेत तसं एम पी एस सी प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये सुद्धा दोन पेपर असतात आपण समजून घेऊया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट यू पी एस सीचा हा जो पेपर आहे यामध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर आहे जनरल स्टडीज एक दुसरा आहे जनरल स्टडीज दोन जनरल स्टडीज एक जो आहे हा एकूण दोनशे मार्कांचा पेपर असतो यामध्ये एकूण प्रश्न असतात शंभर लक्षात ठेवा शंभर प्रश्न असतात म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा तुम्हाला प्रिलिम्स परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा जायचं असतं तर मुख्य परीक्षेमध्ये जाताना तुमचे फक्त जनरल स्टडीज वन या पेपरचे मार्क काउंट होतात जनरल स्टडीज दोनचे पेपर काउंट होत नाहीत जनरल स्टडीज पेपर दोन हा फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे यामध्ये मिळालेले मार्क तुम्हाला मेन्ससाठी क्वालिफाय करताना ठरविले जात नाहीत सो महत्त्वाची गोष्ट तुम्हाला प्रिलिम्सच्या जनरल स्टडीज वनमध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावरती मुख्य परीक्षा देता येते जनरल स्टडीज दोनमध्ये मिळालेल्या मार्कांचा आधार मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य धरला जात नाही एम पी एस सीमध्ये मात्र वेगळा आहे एम पी एस सीमध्ये जनरल स्टडीज वन आणि जनरल स्टडीज टू या दोन्ही परीक्षांच्या या दोन्ही पेपरच्या टोटलच्या आधारावरती तुमचं मुख्य परीक्षेमधील प्रवेश ग्राह्य धरला जातो इथं मात्र वेगळा आहे जनरल स्टडीज दोन हा पेपर हा स्कॉलरशिपच्या पेपर सारखा असतो जी तुम्ही चौथी किंवा सातवीला दिलेली असेल ज्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता उतारे सोडविणं आकड्यांच्या परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी असतात लक्षात ठेवा जनरल स्टडीज दोन या पेपरमध्ये जवळपास दोनशे मार्क असतात एकूण ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला अडीच मार्क असतात महत्त्वाची गोष्ट हा पेपर क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो म्हणजे या जनरल स्टडीज दोनमध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावरती तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एंट्री मिळत नाही हा फक्त तुम्हाला या पेपरमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स मिळायला हवे हे जे मी लिहून दिले की या परीक्षेमध्ये मिळालेले मार्क हे कन्सिडर केले जात नाहीत तुम्हाला मुख्य परीक्षेला बसण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे पुढची महत्त्वाची गोष्ट हे मी थोडं पिक्टोग्राफिक टेबलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे पेपर वन जो जनरल स्टडीजचा असतो ज्यामध्ये दोनशे मार्क असतात प्रत्येक पेपरला दोन तास दिले जातात ज्याचा वेळ आहे साडेनऊ ते साडे अकरा बऱ्याच पेपर दोन हा सी सॅटचा पेपर असतो यामध्ये पण दोनशे मार्क असतात दोन तासांचा पेपर असतो आणि पेपरचा वेळ असतो अडीच ते साडेचार हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या हे एक जनरल अंडरस्टँडिंगसाठी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला मधल्या वेळेमध्ये रिव्हिजनसाठी वेळ मिळतं सोबतच तुम्हाला तुमच्या सेंटरला खूप जास्त लवकर पोचावं लागतं हे महत्त्वाची बाब लक्षात घ्या आता काही महत्त्वाचे मुद्दे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पी एस सी प्रिलिम्स ही क्वालिफाईंग परीक्षा आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट या परीक्षेमधले मार्क तुम्हाला फायनल मेरिट देताना ग्राह्य धरले जात नाहीत यामध्ये दोन पेपर असतात ज्या आपण आत्ता पाहितलं पहिला पेपर जनरल स्टडीज वन दुसरा जनरल स्टडीज टू दोन्हीचे दोनशे दोनशे मार्क या सोयीनं एकूण मार्क चारशे असतात महत्त्वाची गोष्ट मुख्य परीक्षेला जाण्यासाठी हे तुमच्यावर बंधनकारक आहे की तुम्ही प्रिलिम्सची परीक्षा पास व्हायला हवं प्रिलिम्सची परीक्षा पास झाला तरच तुम्हाला मुख्य परीक्षेला अपियर होता येतं अदरवाईज अपियर होता येत नाही महत्त्वाची गोष्ट तुमचं मुख्य परीक्षेसाठी जाण्याचं मेरिट ग्राह्य धरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त पेपर वन म्हणजे जनरल स्टडीज वनचे मार्क ग्राह्य धरले जातात जनरल स्टडीज दोनचे मार्क ग्राह्य धरले जात नाहीत पेपर टू हा फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो मेरिट ठरवताना दोनशे मार्कांच्या आउट ऑफ मेरिट ठरवलं जातं म्हणजे जी एस वनच्या दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क पडतात दोन हजार बारापासून जर तुम्ही परीक्षांचा अंदाज जर पाहाल तर जनरल स्टडीज वनमधलं मेरिट हे जवळपास शंभर मार्क ते एकशे दहा मार्कांच्या आसपास मेरिट लागतं खूप जास्त मेरिट लागत नाही लक्षात ठेवा दोनशे मार्कांपैकी तुम्हाला शंभर ते एकशे दहा याच्या आतमध्येच मार्क पाडावे लागतात महत्त्वाची गोष्ट पूर्व परीक्षेमध्ये मिळालेला हा जो तुमचा स्कोअर आहे हा फक्त एकदाच व्हॅलिड असतो हा सेकंड टाईम व्हॅलिड नसतो तुम्ही एकदा परीक्षा फेल झालात की परत तुम्हाला पहिल्यापासून ती पूर्ण प्रोसेस रिपीट करावी लागते पुढचा महत्त्वाचा मुद्दा दोनही पेपर जी एस वन आणि जी एस टू या दोनही पेपरसाठी वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश मार्क हे तुमचे निगेटिव्ह होतात म्हणजे दर तीन प्रश्नांना तुमचा एका प्रश्नाला मिळालेले मार्क तुमचे निगेटिव्ह होतात परत एकदा सांगतो जी एस वन आणि जी एस टू ही ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा आहे बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा आहे ज्यामध्ये वरती प्रश्न दिलेला असतो आणि खाली तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात व दिलेल्या चार पर्यायांपैकी पर एक योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो सो लक्षात ठेवा हे पर्याय निवडत असताना वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे ही एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे ज्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच काय बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा राज्य यू पी एस सीची प्रिलिम्सी परीक्षा ही ऑब्जेक्टिव परीक्षा असते ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईसवर प्रश्न विचारले जातात त्यानंतर महत्वाची गोष्ट ही जी प्रिलिम्सी परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांच्या स्क्रीनिंगसाठी असते पुढच्या तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी असते म्हणजे मेन्स परीक्षेमध्ये ॲडमिशनसाठी मिळण्यात असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्वपरीक्षेमध्ये मिळालेले मार्क तुम्हाला फायनल रँक देताना तुमची मेरिट लिस्ट ठरवताना ग्राह्य धरले जात नाहीत हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा पूर्वपरीक्षेमध्ये मिळवलेले मार्क तुमची फायनल मेरिट ठरवताना ग्राह्य धरले जात नाहीत आता आपण जनरल स्टडी वनचा सिलेबस बघूया सगळ्यात पहिली महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे करंट इव्हेंट चालू घडामोडी पण महत्वाची गोष्ट यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या असतात राज्यस्तरावरील प्रश्न जर तो खूप जास्त महत्त्वाचा असेल तरच विचारला जातो अदरवाईज यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे असतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे इतिहास इतिहासामध्ये प्राचीन इतिहास त्यानंतर मध्ययुगीन इतिहास व तिसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास परत एकदा सांगतो इतिहासामध्ये प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास व आधुनिक भारताचा इतिहास तीनही विशाल प्रश्न असतात जागतिक इतिहास म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीवरती प्रश्न नसतात सोबतच समाजसुधारकावरती प्रश्न नसतात महाराष्ट्र इतिहासावरती प्रश्न नसतात प्राचीन भारत मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत या तीन मुद्द्यांवरती प्रश्न असतो सोबत भूगोलाचा जो टॉपिक असतो हो, त्यामध्ये भारताचा भूगोल व जगाचा भूगोल यांच्यावरती प्रश्न असतात राज्याच्या भूगोलावरती प्रश्न नसतात सोबतच जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान यावरती सुद्धा पेपर असतो हो, सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाची गोष्ट तुमचं फिजिक्स प्लस तुमचं केमिस्ट्री प्लस तुमचं बायोलॉजी या तीन विषयावर प्रश्न असतो सोबतच याच्यामध्ये तंत्रज्ञानाचे करंट इव्हेंटला लिंक असणारे प्रश्न विचारले जातात टेक्नॉलॉजीशी संबंधित असणारे प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थेमध्ये तुमचं प्रशासन संविधान राजकीय व्यवस्था पंचायती राज त्यानंतर सरकारी धोरणं व राईट्स इश्यू या सर्वांवरती प्रश्न असतात यासोबतच अर्थव्यवस्थेवर प्रश्न असतात पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा सामाजिक व आर्थिक विकास या विषयावर जे प्रश्न असतात त्यांच्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सामाजिक व आर्थिक विकासावरती विचारले गेलेले जे काही सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न नॉर्मली एक तर कन्सेप्ट्युअल असतात कन्सेप्टवर विचारले जातात किंवा हे सर्व जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे स्कीमवरती विचारले जातात ज्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत शाश्वत विकास त्यानंतर गरिबी सर्वसमावेशक विकास त्यानंतर लोकसंख्येचा अभ्यास सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे सरकारी योजना या सर्वांवरती प्रश्न असतात सोबतच एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी यांच्यावरती प्रश्न असो फक्त लक्षात ठेवा एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीवरती प्रश्न विचारले जाताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं सब्जेक्ट स्पेशलायझेशन विचारलं जात नाही जे प्रश्न असतात ते नॉर्मल अंडरस्टँडिंगचे असतात आणि ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात सोबतच प्रश्न विचारताना सगळ्यात मोठा कल हा चालू घडामोडींना या प्रश्नांना कसं लिंक करता येईल याच्याकडे असतो सो जेव्हा कधी तुम्ही एन्व्हायरमेंट वाचता पेपरमधनं वाचताय किंवा पुस्तकातनं वाचताय तर ते वाचताना त्याचं कोर नॉलेज घेण्यापेक्षा त्याचं ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज घेण्याकडे तुमचा जास्तीत जास्त ओढा असावा याच्याबाबत असणारे आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घ्या त्याच्यानंतर पुढचा आहे जनरल स्टडीज पेपर टू म्हणजे सी सॅट म्हणजे थोडक्यात अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर किंवा थोडक्यात तुमचा स्कॉलरशिपचा पेपर बाकी काही नाही यात काय असतं उत्तरांवरती प्रश्न असतात त्यानंतर इंटरपर्सनल स्किल आणि कम्युनिकेशन स्किल याच्यावरती प्रश्न असतात त्यानंतर बु तार्किक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता चाचण्यावर प्रश्न असतात डिसिजन मेकिंगवर प्रश्न असतात लक्षात ठेवा यू पी एस सी प्रिलिम्सच्या सर्वच्या सर्व पेपरमध्ये डिसिजन मेकिंग हा एकमेव मुद्दा आहे ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते परत एकदा लक्षात घ्या याच्यावरती जवळपास पाच प्रश्न असतात या पाच प्रश्नांवरती निगेटिव्ह मार्किंग विचारली जात नाही लक्षात ठेवा डिसिजन मेकिंगच्या पाच प्रश्नांवरती निगेटिव्ह मार्किंग नसते त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा विषय आहे तो आहे जनरल मेंटल ॲबिलिटी जी मॅट आणि पुढचा बेसिक न्यूमरसी म्हणजे नंबर्सवरती असणारे प्रश्न लक्षात ठेवा बेसिक न्यूमरसीमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या स्तरावरचे असतात खूप जास्त डिफिकल्टी लेवलचे नसतात किंवा खूप जास्त इंजिनिअरिंगच्या लेवलचे डिफिकल्टी नसते दहावी स्तरावरचे प्रश्न असतात ज्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला डेटा सफिशियन्सी असेल चार्ट्स असतील ग्राफ असेल टेबल्स असेल या सर्वांवरती प्रश्न विचारले जातात ज्यासाठी खूप स्पेशल गणिताचा अभ्यास असावा अशी अपेक्षा नाही आहे फक्त तुम्हाला नॉर्मली तुमचं लॉजिक लावून तुम्हाला हे गणित सोडविता यायला हवी आणि हे गणितं सोडविण्याची जर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर हे गणितं तुम्ही कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता धन्यवाद आपण यू पी एस सी मेन्सच्या पेपरबद्दल लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद थँक्यू